आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. भाजपचे आमदार नितेश राणे कणकवली पोलीस स्टेशनमध्ये अखेर हजर झालेत. संतोष परब हल्ल्याप्रकरणी पोलिसांना तपासात सहकार्य करण्यासाठी नितेश राणे पोलिसांसमोर हजर झालेत. यावेळी आमदार नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई सुद्धा उपस्थित होते. पोलिसांकडून नितेश राणेंची जवळपास 1.5 तास चौकशी करण्यात आली. पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर राणे यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. राणेंच्या चौकशीसंदर्भात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 27 जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाल्यानंतर नितेश राणे कणकवली पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर झाले. याबद्दलचे आपण अपडेट जाणून घ्यात. सदाशिव लाड आपल्यासोबत आहे. सदाशिव, अनेक दिवसांपासून नितेश राणे कुठे आहेत ही चर्चा होती, ते अखेर पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेत. यानंतर आता पोलीस याबद्दलची काही माहिती देणार आहेत का? नक्कीच. संतोष परब हल्ल्याप्रकरणी अज्ञात असलेले नितेश राणे आता कणकवली पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते आणि कणकवली पोलिसांकडून तब्बल 1.5 तास नितेश राणेंची चौकशी करण्यात आलेली आहे. त्यानंतर नितेश राणे पोलीस स्टेशनवरून निघून गेले, मात्र पोलिसांनी या संदर्भात कोणती माहिती दिलेली नाही. पोलिसांनी एवढंच सांगितलेलं आहे की नितेश राणे हे संतोष परब यांच्या हल्ल्याप्रकरणी चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं होतं, त्यामुळे ते कणकवली पोलीस स्टेशनला हजर झाले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे वकील संग्राम देसाई सुद्धा यावेळी उपस्थित होते. नितेश राणे यांची तब्बल 1.5 तास पोलिसांनी चौकशी केली आणि त्यानंतर नितेश राणे पोलीस स्टेशनमधून गेलेले आहेत. दीपक. नक्कीच सदाशिव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आमदार नितेश राणे अखेर पोलिसांच्या समोर हजर झालेत. आणि यानंतर बातमी आहे आजी माजी मुख्यमंत्र्यांमधल्या कलगीतुऱ्याची. काल